आज केंद्र सरकार ने वाढवलेल्या पेट्रोल डिझेल गॅस दरवाढीच्या विरोधात लातूर जिल्हा युवक काँग्रेस व काँग्रेस कमिटीच्या वतीने उदगीर येथे सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं। या रॅलीसाठी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष आदरणीय कल्याणजी पाटील, आमचे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती आदरणीय आमचे मार्गदर्शक मुन्नाजी पाटील साहेब, शहर अध्यक्ष मंजूरका पठाण साहेब, लातूर जिल्हा युवक काँग्रेसचे प्रभारी आमचे मित्र अभयजी देशमुख साहेब, सर्व युवक काँग्रेसचे पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने या रॅलीत सहभागी होऊन या केंद्र सरकारच्या विरोधात कॅप्टन चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक यापर्यंत चौकापर्यंत जाऊन या केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला। त्याचबरोबर येत्या काळात जर तातडीनं पेट्रोल डिझेल व गॅसवाढीचे दर जर कमी नाही झाले तर यापेक्षा तीव्र आंदोलन करून रस्ता रोको करण्याचे आम्ही या जागी सांगत आहोत। तातडीने केंद्र सरकार आपले निर्णय रद्द करावे व पेट्रोल डिझेल आणि गॅसचे वाढलेले भाव तातडीने कमी करावे हे आवाहन करण्यासाठी आम्ही इथे आलेलो। माझं या केंद्र सरकारला आव्हान आहे, जो शेतकरी आमचा पोशिंदा आहे त्याला मागच्या 6 महिन्यापासून शेतकरी त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत, पण केंद्र सरकारला त्याची जाग येत नाही। आत्ताच 8 ते 10 दिवस झालं एक नवीन कायदा त्या ठिकाणी केंद्र सरकारनं आणलेला आहे। उदगीर बाजार समिती असेल, पूर्ण मराठवाड्याभर सगळ्या बाजार समित्या 8 दिवस झालं बंद आहेत। सरकारचं म्हणणं असं आहे की माल साठवण करू नये, आणि माल साठवण करू नये तर मग बँका कशा चालतील, व्यवहार कसे चालतील, या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर हे मोदी सरकार हे कुण्या देशोधडीला लावणार आहे हे तर कळायला मार्ग नाही। आमचे नेते राहुलजी गांधी आहेत, त्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी उदगीरमध्ये उदगीर तालुका काँग्रेस कमिटी, शहर काँग्रेस कमिटी व युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष यांच्या माध्यमातून या ठिकाणी रॅली काढण्यात आली होती।